दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात 50,000 कोटींची गुंतवणूक खेचून आणण्यात ऊर्जा विभाग आणि ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे यशस्वी ठरले आहेत। राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला यामुळे गती मिळणार असून 200 मेगावॅट वीज आणि 300,000 नवे रोजगार या गुंतवणुकीतून उपलब्ध होणार आहेत। राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात नवी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत। याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉक्टर राऊत हे सध्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले असून ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक खेचून आणण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करीत आहेत। या संदर्भात त्यांनी दावोस येथे ऊर्जा क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा केली। त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश लाभले असून राज्यात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात 50,000 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय रिन्यू पॉवर कंपनीने घेतला आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने महावितरण आणि गुरुग्राम येथील मेसर्स रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी यांच्यामध्ये गुंतवणुकीबद्दल महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला। महावितरणाच्या वतीने या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि रिन्यू पॉवरच्या वतीने या कंपनीचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक सुमंत सिन्हा यांनी स्वाक्षऱ्या केल्या। हा करार महाराष्ट्र राज्य आणि महावितरणासाठी मोठी उपलब्धी आहे। राज्यामध्ये 1,000 कोटींची गुंतवणूक खेचून आम्ही यशस्वी झालो याचा आनंद आहे। यामुळे रोजगाराच्या 30,000 नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दावोस येथे सुरू असलेल्या आर्थिक परिषदेत या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर व्यक्त केली। महावितरण आणि मेसर्स रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या यांच्यामध्ये 50,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीचा करार करण्यात आला। 200 मेगावॅट वीज या गुंतवणुकीतून दररोज राज्याला भविष्यात मिळणार आहे। हा करार 25 वर्षांसाठी करण्यात आला आहे। 2022 ते 2028 या 7 वर्षांच्या कालावधीत ही गुंतवणूक केली जाणार आहे। तर या प्रकल्पामुळे सुमारे 30,000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। या करारानुसार सौर वायू, हायब्रिड बॅटरी स्टोरेज, विजेची साठवणूक, हायड्रोजन आदी पर्यायांच्या माध्यमातून रिन्यू पॉवर लिमिटेड कंपनी राज्याला 200 मेगावॅट वीज पुरवठा करेल। महाराष्ट्र राज्य या प्रकल्पासाठी आवश्यक अशा सर्व परवानग्या, नोंदणी प्रक्रिया, मंजुरी आदी संदर्भित ऊर्जा विभागाकडून मेसर्स रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एक खिडकी योजनेतून राज्य शासनाच्या नियमावली आणि धोरणानुसार उपलब्ध करून देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।